रोजच्या कामासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. टिप नंबर एक, भांडी करपलेली असतील तर साबणाने घासून देखील स्वच्छ होत नाही. त्यासाठी 2 लिंबांचा रस त्या भांड्यांमध्ये टाकून 10 मिनिटे ठेवा व साबणाने घासा. करपलेली भांडी एकदम स्वच्छ होतील. टिप नंबर 2, केसांवर च्युइंगम लागले असेल तर एका वाटीमध्ये थंड पाणी घ्या व केसांचा च्युइंगम लागलेला भाग थोडा वेळ त्या पाण्यामध्ये ठेवा. च्युइंगम सहजपणे निघून जाईल. टिप नंबर 3, सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये न धुता शॅम्पूच्या पाण्यात धुतल्याने जशाच्या तशा राहतात. टिप नंबर 4, साड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवताना त्या एखाद्या कापडामध्ये गुंडाळून ठेवाव्यात, त्यामुळे डांबर गोळ्यांचे डाग साड्यांवर पडणार नाहीत. टिप नंबर 5, कापूर उडून जाऊ नये म्हणून डबीमध्ये थोडे तांदळाचे दाणे टाकून ठेवावेत, यामुळे कापूर बरेच दिवस टिकतो. टिप नंबर 6, पुस्तकांच्या कपाटात बकुळीची फुले ठेवावीत, झुरळ मुंग्या होत नाहीत, शिवाय कपाटात फुलांचा सुगंध भरून राहतो. टिप नंबर 7, जर कपडे धुतल्यानंतर आठून लहान झाले असतील तर गरम पाण्यामध्ये हेअर कंडिशनर टाका व त्या पाण्यातच कपडे 5 मिनिटे टाकून ठेवा. कपडे पुन्हा आपल्या पूर्वीच्या मापात येतील. टिप नंबर 8, तांदूळ तसेच इतर धान्यांना कीड लागू नये म्हणून त्यामध्ये तमालपत्र टाकून ठेवावे, त्यामुळे धान्याला कीड लागणार नाही. टिप नंबर 9, जर कपड्यांवर शाईचे डाग लागले असतील तर शाई लागलेल्या जागी टूथपेस्ट लावून ठेवा, 10 मिनिटांनंतर पाण्याने स्वच्छ धुवा. टिप नंबर 10, टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी व तेथील दुर्गंधी घालवण्यासाठी कोल्ड ड्रिंक आणि डिटर्जंट यांचे मिश्रण टॉयलेट स्वच्छ करण्यासाठी वापरा. टिप नंबर 11, कप बशीवर चहाचे कॉफीचे डाग पडले असतील तर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण चोळून 10 मिनिटे ठेवा आणि नंतर पाण्यामध्ये स्वच्छ धुवा. भांडी पुन्हा नव्यासारखी चमकू लागतील. टिप नंबर 12, किचनच्या ओट्यावर लिंबाचा रस पडला की त्याचे पांढरे डाग पडतात, त्यावर काकडी किंवा आलं घासलं की ते डाग निघून जातात. आजची आपली टिप नंबर 13, पर्सची किंवा बॅगेची चेन उघडत नसेल तर त्यावर मेणबत्ती घासा, चेन सहज उघडते. टिप नंबर 14, डासांचा खूप त्रास होत असेल तर घरातील चहाची किंवा कॉफीची वापरलेली पावडर तव्यावर टाकून जाळा, त्याच्या धुराने डासांचा त्रास कमी होईल. टिप नंबर 15, जुन्या औषधांच्या गोळ्या फेकून न देता झाडांच्या मुळाशी पुराव्यात, झाडे जोमाने वाढण्यास मदत होते. चला तर, तुम्हाला आजच्या टिप्स आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.